हॅलो माय डियर स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे व्हेक्टर। आणि व्हेक्टरमध्ये जर पाहिलं आपण तर बहुत सारी प्रॅक्टिस घेतली बेटा। आज हम छोटे 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 एक दो पॉइंट लेने वाले है, दॅट इज आवर सेकंड लास्ट व्हिडिओ, सेकंड लास्ट लेक्चर। याच्यानंतर अजून एक लेक्चर असेल आणि त्याच्यानंतर टॉपिक फिनिश। ओके, सो दॅट इज हियर। आज जे आपण पॉईंट घेणार आहेत, छोटे छोटे तीन पॉईंट आहेत, दॅट इज द कंपोनंट ऑफ 3D व्हेक्टर, देन लॅमिज थेरम अँड दॅट इज द लॉ ऑफ पॉलीगॉन। हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, याच्यावरती फार रेअर क्वेश्चन्स येतात, त्याच्यामुळे हे पॉईंट आपण थोडेसे लास्टला ठेवलेले आहेत। तो चलिए बेटा शुरू करते हैं पॉइंट नंबर फर्स्ट। टुडेज पॉइंट नंबर फर्स्ट दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट ऑफ 3D व्हेक्टर। सो दॅट इज हियर। तुम्ही इथं हेडिंग टाकतो बेटा, व्हॉट इज दॅट हेडिंग? तो हेडिंग इज दॅट कंपोनंट ऑफ 3D व्हेक्टर। सो व्हॉट इज दॅट 3D व्हेक्टर? मी परत एकदा सांगतो की 3D व्हेक्टर कुणाला म्हणायचं। सो सिम्पल सी बात है बेटा, 1D व्हेक्टर भी आएगा, 2D व्हेक्टर भी आएगा, 3D व्हेक्टर। अगर अपने को मालूम है बेस व्हेक्टर, दॅट आर द ऑर्थोगोनल व्हेक्टर, किती आहे तर बेटा IJK। अगर यहाँ पे देखा जाए, मैंने एक वेक्टर ले लिया, चलो मान लिया दैट वेक्टर ए इज इक्वल टू 2i, ओनली दैट इज हियर। जे पण ॲबसेंट आहे आणि के पण ॲबसेंट आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 1D व्हेक्टर। 1D व्हेक्टर इज नथिंग बट IJK, तिघांपैकी कुठला तरी एक प्रेझेंट पाहिजे, दॅट इज अ 1D व्हेक्टर। चलो मैंने ऐसा ले लिया 2i प्लस 3J, इथे जर बघितलं तर के ॲबसेंट आहे, तो दॅट इज कॉल्ड ॲज द 2D व्हेक्टर। तिघांपैकी कोणीही दोन प्रेझेंट असेल आणि एक ॲबसेंट असेल तर दॅट इज अ 2D व्हेक्टर। अँड 3D व्हेक्टर इज नथिंग बट, सो दॅट इज हियर, की इथे 2i प्लस 3J प्लस के, आय बी है, जे बी है, के बी है, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 3D व्हेक्टर। त्याला आपण कोणता व्हेक्टर म्हणूया? 3D व्हेक्टर, कारण इथे आपल्याला डायरेक्शन किती कन्सिडर होणार आहे, अलॉन्ग एक्स वाय झेड। तीन ॲक्सिसपैकी कोई भी एक ॲक्सिस की डायरेक्शन कन्सिडर करेंगे हम, तो हम बोलेंगे 1D व्हेक्टर। दो ॲक्सिस की करेंगे तो 2D व्हेक्टर, तीन ॲक्सिस की करेंगे तो 3D व्हेक्टर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर आपण घेतलं दॅट इज नथिंग बट रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर, रिझोल्युशन ऑफ, दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर। काल आपण रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर घेतले, पण ते घेताना व्हेक्टर किती होता बेटा? एक होता, आणि ॲक्सिस किती होते? दोन। आज काय असणार आहे? व्हेक्टर एक आणि ॲक्सिस किती असणार आहे? तीन। म्हणजे आपण कालच्या पॉईंटला अजून एक असं सिनोनिम पॉइंट देऊ शकतो आणि त्या पॉईंटला आपण काय म्हणू शकतो? कंपोनंट ऑफ 2D व्हेक्टर। कालच्या पॉईंटला आपण म्हणू शकतो कंपोनंट ऑफ 2D व्हेक्टर, तर आजचा पॉईंट कोणता आहे? कंपोनंट ऑफ 3D व्हेक्टर। ओके बेटा, यहां पे देख लो, बहुत अच्छे से एकदम छानपैकी घेऊया। सो यहां पे 3D व्हेक्टर म्हणलं की काय होईल? सो दॅट इज द इम्पॉर्टंट। मग आता आपण 3D व्हेक्टर येण्यासाठी आपण तीन ॲक्सिस काढूया, दॅट ॲक्सिस आर व्हेरी इम्पॉर्टंट बेटा। सो लुक ॲट हियर दॅट ॲक्सिस, हा एक ॲक्सिस आहे, ओके, सो दॅट इज हियर, हा एक ॲक्सिस आहे, ठीक है, एंड दैट इज द हाई एक एक्सिस है। कितने एक्सिस है बेटा? कुल मिला के तीन एक्सिस है, दैट आर द 3 एक्सिस इज देयर। या एक्सिसला अपन जर इत पाला, सो दैट इज कॉल्ड एज, याला मी म्हणतो एक्स एक्सिस, ठीक है ना बेटा, दैट इज द एक्स एक्सिस। इथे जर पाहिलं तर इसको हम क्या बोलेंगे, दॅट इज द वाय ॲक्सिस। आणि इथे जर पाहिलं आपण, सो दॅट इज कॉल्ड ॲज द झेड ॲक्सिस, एक्स वाय झेड। ओके, इथे एक व्हेक्टर घेऊया बेटा, दॅट व्हेक्टर इज हियर। हा व्हेक्टर आपण इथे घेतला, सपोज दॅट व्हेक्टर, आणि ह्या व्हेक्टरला आपण म्हणूया दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर पी। व्हॉट इज दॅट व्हेक्टर? पी। आणि इथे आपण अँगल घेऊया, दॅट अँगल आर ऑल्सो इम्पॉर्टंट। काल आपण काय घेतलं होतं बेटा? एक व्हेक्टर आहे आणि त्याचा एकच अँगल घेतला होता एक्स ॲक्सिस बरोबर, ओके, आणि वाय ॲक्सिस बरोबर घेताना आपण काय घेतलं होतं बेटा? त्याला साईनचा कंपोनंट घेतला होता आणि एक्स ॲक्सिस बरोबर कॉसचा कंपोनंट। काल अँगल एकच होता, आज तसं नाही आहे बेटा। कालच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं आपण तर एका व्हेक्टरने एक्स ॲक्सिस बरोबर थीटा अँगल केला होता आणि मग वाय ॲक्सिसवर किती झाला होता तो? 90 - थीटा। आज तसं नाही आहे, यहाँ पे देख लो बेटा दॅट व्हेक्टर पी, त्या व्हेक्टर पी ने एक्स के साथ जो अँगल किया है उसको हम बोलेंगे अल्फा, ओके बेटा, वाय के साथ जो अँगल किया है उसको हम क्या बोलेंगे? बीटा, अँड दॅट इज हियर, झेड बरोबर जो अँगल केला आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द गॅमा। तो यहाँ पे कितने अँगल आहे बेटा? 3, अल्फा, बीटा अँड सो गॅमा। अल्फा इज द अँगल मेकिंग विथ एक्स ॲक्सिस, बीटा इज द अँगल मेकिंग विथ वाय ॲक्सिस, अँड गॅमा इज द अँगल मेकिंग विथ द झेड ॲक्सिस बाय द व्हेक्टर पी। ओके, याचे कंपोनंट काढायचे, याचे कंपोनंट आपल्याला किती काढायचे आहेत बेटा? 3। एक असणार आहे पी एक्स, दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, परत असणार आहे पी वाय, दॅट इज द कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस, अँड दॅट इज द पी सो झेड, सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट अलॉंग द झेड ॲक्सिस।
कसं काढणार आहे? तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं, रिझॉल्व करायचं म्हणजे त्या व्हेक्टरला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरवायचं आहे, त्याचा टेलला हलवायचं नाही आहे, त्याचा हेड मात्र रोटेट करायचा आहे. जर समजा तो अँगल कॉम्प्रेस झाला तर काय घ्यायचं बेटा? कॉस. आणि नाही हुआ तो क्या लेना है? साईन. दॅट इज आवर ट्रिक. तो यहां पे देख लो बेटा, इसको मैं इधर रिझॉल्व करूंगा. सो मी याला इकडे रिझॉल्व केलं तर याचा जो कंपोनंट येईल तो यहां पे देख लो बेटा, दॅट बिकम इट्स कंपोनंट. इथे जर पाहिलं तो इसका जो कंपोनंट आएगा, मी याला इकडे रिझॉल्व केलं बेटा, इसको मैंने यहां पे रिझॉल्व केला, याला मी काय म्हणणार आहे बेटा? पी एक्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, दॅट इज कॉल्ड ॲज द पी एक्स इज इक्वल टू, कुणाला रिझॉल्व करतो मी? व्हेक्टर पीला. व्हेक्टर पीचं मॅग्निट्यूड काय आहे बेटा? पी. आणि अँगल कोणता आहे बेटा? अल्फा. तो काय होतो बेटा? कॉम्प्रेस. कॉम्प्रेसच्या सीवरून काय घेतलं? कॉस अल्फा. सो दॅट इज द नंबर वन. याला म्हणूया कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस. आता मी काय घेतो बेटा? पी वाय. वॉट इज दॅट पी वाय? पी वाय इज नथिंग बट कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. आता मी याला इकडे रिझॉल्व करतो आहे. ज्यावेळेस मी याला इकडे रिझॉल्व करतो ना, काल आपल्याला एकच अँगल दिला होता. आता याचे दोन कंपोनंट येऊ शकतात. एक तर असं येऊ शकतं की कॉस बीटा किंवा साईन अल्फा. पण इथे जर बघितलं तर थोडंसं लॉजिक लावायचं आहे. आणि यहां पे देखायचं आहे तो यहां पे देख लो बेटा, दॅट इज हियर. आणि याला मी म्हणतो दॅट इज द पी वाय. अँड दॅट पी वाय, सो याला म्हणूया कंपोनंट अलॉंग, इसको हम बोलेंगे कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. कितना आएगा देख ले बेटा. सो मी कुणाला रिझॉल्व केलं आहे? व्हेक्टर पीला. त्याचा मॅग्निट्यूड कितना आहे? पी. अँगल कोणता आहे? बीटा. तो काय होतो बेटा? कॉम्प्रेस हो रहा है. देख लो बेटा, कॉम्प्रेस हो रहा है. तो यहां पे देख लो बेटा, कॉस बीटा. सो दॅट इज हियर कॉस बीटा. सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. आणि मी तिसरा घेतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द पी झेड. सो पी झेड इज इक्वल टू, वॉट इज दॅट पी झेड? पी झेड म्हणजे काय असणार बेटा? तर हा पी झेड म्हणजे काय? सो पी झेड इज कॉल्ड कंपोनंट अलॉंग झेड ॲक्सिस. आणि याला मी इकडे रिझॉल्व करतो, देख लो बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज द पी झेड. याला मी असा इकडे रिझॉल्व करतो आहे. तो यहां पे देख लो, किसको रिझॉल्व कर रहा हूं? व्हेक्टर पीला. त्याचा मॅग्निट्यूड पी. आणि याने अँगल कोणता आहे? गॅमा. हा कॉम्प्रेस केला, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉस गॅमा. कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. आप बोलेंगे सर, कालच्या याच्यामध्ये कंपोनंट घेताना एक साईन आला होता आणि एक कॉस आला होता, इथे मात्र सगळे कॉस आहेत. व्हाय? कारण काल आपल्याला एक व्हेक्टरने एकाच ॲक्सिस बरोबर अँगल केला होता, इथे मात्र एका व्हेक्टरने एक्स बरोबर पण अँगल केला, वाय बरोबर पण केला आणि झेड बरोबर. एक्स बरोबर रिझॉल्व करताना अल्फा कॉम्प्रेस होतो, वाय बरोबर रिझॉल्व करताना बीटा कॉम्प्रेस होतो, आणि सो दॅट इज हियर झेड बरोबर कॉम्प्रेस करताना गॅमा झेड बरोबर रिझॉल्व करताना गॅमा कॉम्प्रेस होता है. तो यहां पे देख लो बेटा, दॅट इज हियर. तो इसका मतलब हा जर पाहिलं तर मी काल एक पॉईंट सांगितलं होता, काय? की एनी व्हेक्टर इज द रिझल्टंट ऑफ देअर कंपोनंट. कुठलाही व्हेक्टर हा त्यांच्या कंपोनंटचा रिझल्टंट असतो. तर व्हेक्टर पी इज इक्वल टू, मी असं म्हणू शकते, दॅट इज कॉल्ड ॲज द पी एक्स आय. प्लस पी एक्स हा कोण आहे बेटा? कंपोनंट आहे. त्याचा मॅग्निट्यूड आहे. अलॉंग डायरेक्शन काय आहे बेटा? आय. म्हणून सो एक्स ॲक्सिस म्हणून इथे आय घेतलं. तर इथे काय घेतो बेटा मी? पी वाय जे. प्लस यहां पे देखायचे आहे तो पी झेड. आणि इथे काय घेतो आहे? के. सो दॅट इज हियर. म्हणजे हा व्हेक्टर कसा बनणार आहे? सो दॅट व्हेक्टर पी इज इक्वल टू ऐसा बनेगा, दॅट इज कॉल्ड ॲज द पी कॉस अल्फा आय प्लस पी कॉस बीटा जे प्लस पी कॉस गॅमा के. सो दॅट इज हियर. तर हे आपल्याला कळालं पाहिजे, हा झाला त्याचा व्हेक्टर. दॅट आर द थ्री कंपोनंट. हा थ्री कंपोनंट, कारण कोणता व्हेक्टर आहे? थ्री डी व्हेक्टर. थ्री डी व्हेक्टर को कितने कंपोनंट आएंगे? थ्री. टू डी व्हेक्टरला किती असणार बेटा? टू. आणि वन डी व्हेक्टरला एक. तोच त्याचा कंपोनंट असणार आहे. आणि हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. कल एकही अँगल था थीटा, इथे मात्र तीन अँगल आहेत. कल एक बार कॉम्प्रेस हो रहा था, एक बार कॉम्प्रेस नाही हो रहा था. कॉम्प्रेस हो रहा था तो कॉस, नाही हो रहा था तो साइन. इथे मात्र अल्फा बीटा गॅमा तीनों भी हो रहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट. इसका ज्यादा यूज नहीं है बेटा, लेकिन ये मालूम होना चाहिए, दैट इज द वेरी इंपॉर्टेंट. याला आपण काय म्हणूया? कंपोनंट ऑफ थ्री डी वेक्टर, कंपोनंट ऑफ टू डी वेक्टर. आणि काल मी कंपोनंट ऑफ वन डी वेक्टर पण घेतलं. एक क्वेश्चन घेतला होता ना आपण, तो म्हणजेच काय बेटा? फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस घेतला होता. त्याचा एक्स कंपोनंट किती आला होता? झिरो. म्हणजे तोच त्याचा कंपोनंट होता. इसका मतलब काय काय घेतलं आपण? कंपोनंट ऑफ वन डी वेक्टर, कंपोनंट ऑफ टू डी वेक्टर, कंपोनंट ऑफ थ्री डी वेक्टर. कीप इट इन माइंड, दॅट इज द इम्पॉर्टंट. हे कंपोनंट्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. मोस्टली मोस्ट ऑफ क्वेश्चन इट मे बी चान्सेस टू आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू द कंपोनंट ऑफ टू डी वेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज द रिझोल्यूशन. रिझोल्यूशन करताना तीन टाईप आहेत, कंपोनंट ऑफ वन डी, कंपोनंट ऑफ वन डी, कंपोनंट ऑफ टू डी, कंपोनंट ऑफ थ्री डी. कंपोनंट ऑफ वन डी म्हणजे तोच त्याचा कंपोनंट असतो. कंपोनंट ऑफ टू डी, दॅट इज कॉल्ड एक साईन येतो आणि एक कॉस येतो. आणि कंपोनंट ऑफ थ्री डी, तिनो बी कॉस आते, क्योंकि तीन अँगल आहेत, अल्फा बीटा अँड गॅमा. सो आर यू गेटिंग माय पॉईंट? ये तीनो बी किसके टाईप आहे बेटा? रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टरचे आहेत. ओके, सो ये आपको यहां पे समझ में आना चाहिए. चलो अभी हम आगे जाएंगे. कुठे जाऊया बेटा? नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. दॅट इज कॉल्ड ॲज द लॅमीज थेरम.
लॅमीज थेरम. सो यहां पे अगर देखा जाए तो मैं यहां पे लिखता हूं, सो दैट इज हियर लॅमीज थेरम. सो दैट इज द लॅमीज थेरम. आता हा लॅमीज थेरम कुठे वापरायचा हे सगळ्यात मेन. लॅमीज थेरम हा कुठे वापरायचा आत्ता सांगतो. लॅमीज थेरम इज ॲप्लिकेबल फॉर द कॉन्करंट फोर्सेस. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे कुणाला म्हणायचं, ज्यांची लाईन ऑफ ॲक्शन एका पॉईंटमधून जाते, म्हणजे दे शुड बी मीट हेड टू हेड ऑर टेल टू टेल, त्याला आपण काय म्हणूया कॉन्करंट. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट. आता इथं लॅमीज थेरममध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय आहे हे आपल्याला सगळ्यात मेन करायला पाहिजे की व्हॉट इज दॅट लॅमीज थेरम. लॅमीज थेरममध्ये आपल्याला इथे जर पाहिलं तर काही कन्सेप्ट मिळणार आहेत. बिफोर दॅट एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती काय आहे. लॅमीज थेरम घ्यायच्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट घेतो. वी हॅव गिवन दॅट थ्री व्हेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर ए. सो दॅट इज हियर व्हेक्टर बी अँड दॅट इज अ व्हेक्टर सी. सो याला म्हणूया व्हेक्टर ए, इथे म्हणूया व्हेक्टर बी आणि याला काय म्हणूया व्हेक्टर सी. आता कधी पण बघ बेटा, व्हेक्टर ए, व्हेक्टर बी आणि व्हेक्टर सी, तर लगेच स्टुडंट म्हणणार सर ट्रँगल लॉ मधला व्हेक्टरचा जो ट्रँगल आहे बेटा तो ट्रँगल इथे दिसतोय. पण बेटा इथे ट्रँगल लॉ नाही आहे. का बरं? कारण ट्रँगल लॉमध्ये दोन व्हेक्टर सिक्वेन्समध्ये असतात आणि त्यांच्या अपोजिट सिक्वेन्समध्ये कोण असतो बेटा? रिझल्टंट. इथे मात्र गोंधळ आहे. काय बेटा? हा व्हेक्टर ए आहे, हा व्हेक्टर बी आहे आणि हा व्हेक्टर सी आहे. सर्वांची सिक्वेन्स सेम आहे, म्हणजेच कसं, दे आर इन सिरीज. कारण पहिल्याच्या हेडमध्ये दुसऱ्याचा टेल, दुसऱ्याच्या हेडमध्ये तिसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याच्या हेडमध्ये पहिल्याचा टेल. तो यहां पे देख लो, ज्यावेळेस अशी कंडिशन येते ना दॅट टाइम कभी भी मत भूलो. या तो मैं ऐसे लिखता हूं. सो दॅट इज हियर. सो देख लो, हे एकदम एका सिक्वेन्समध्ये आलेत. तो यहां पे लिखता हूं मैं व्हेक्टर ए, इथे लिहितो मी व्हेक्टर बी, इथे लिहितो मी व्हेक्टर सी आणि इथे घेतो व्हेक्टर्स डी. तो व्हॉट इज दॅट? व्हेन द मल्टिपल व्हेक्टर्स, द नंबर ऑफ व्हेक्टर गिव्ज द क्लोज्ड स्ट्रक्चर इन द सेम सिक्वेन्स. ज्यावेळेस भरपूर व्हेक्टर एक क्लोज्ड स्ट्रक्चर देतात इन द सेम, काय रे बेटा, इन द सेम सिक्वेन्स. बघ बरं इथे हे सगळ्यांची सिक्वेन्स अशी सेम आहे. यहां पे भी देख लो, सबकी सिक्वेन्स सेम आहे. हे असं आहे, इथे एखाद्याची पण डायरेक्शन इथे जर बघितलं तर एक टेल एक हेड, एक टेल एक हेड, एक टेल एक हेड आहे, असे ही आहे बेटा. तर हे आपको यहां पे मालूम होना चाहिए. तर त्यावेळेस कधी पण लक्षात ठेवायचं, व्हॉट इज दॅट? व्हेन द नंबर ऑफ वेक्टर गिव्ज द क्लोज्ड स्ट्रक्चर इन द सेम सिक्वेन्स दॅट टाइम दे आर ॲडिशन. म्हणजे त्याची ॲडिशन काय असणार आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी, सो दॅट इज हियर इज इक्वल टू झिरो वेक्टर. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो कभी भी मत भूलो, इथे पण क्लोज्ड स्ट्रक्चर दिलं आहे. सो दॅट इज कॉल्ड वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी, इसका यूज होने वाला है, प्लस वेक्टर डी इज इक्वल टू क्या आएगा बेटा? झिरो वेक्टर. व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट पॉइंट? व्हेन द नंबर ऑफ वेक्टर गिव्ज द क्लोज्ड स्ट्रक्चर इन द सेम सिक्वेन्स देन देअर ॲडिशन इज इक्वल टू द झिरो वेक्टर. ओके, जर समजा मी एखाद्याची डायरेक्शन बदलली, आता मैंने क्या कर दिया बेटा, यहां पे देख लो, यहाँ पे देख लो. सो दॅट इज हियर, मैंने यहाँ पे डायरेक्शन बदल दिया. बघ बरं, हे इथून, हे इकडे, हे इकडे, हे इकडे, पण हा असा आहे. तर सबकी सिक्वेन्स सेम आहे का बेटा? नाही आहे. त्यावेळेस हे ॲप्लिकेबल होणार नाही आहे. ॲप्लिकेबल कब होगा? प्लीज नोट डाऊन दॅट पॉईंट. व्हेन द नंबर ऑफ वेक्टर गिव्ज द क्लोज्ड स्ट्रक्चर इन द सेम सिक्वेन्स दॅट टाइम देअर ॲडिशन इज इक्वल टू द झिरो वेक्टर. इट इज हेल्पफुल इन द अदर टॉपिक्स ऑफ द अवर फिजिक्स. ओके, हे रिलेशन्स आपल्याला कळालं पाहिजे. आता लॅमीज थेरम किसको बोलेंगे, दॅट इज द इम्पॉर्टंट. कारण इथे एक इक्विलिब्रियम कंडिशन आहे. आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम हे आपल्या सब्जेक्टचे, दुसऱ्या सब्जेक्टचे इक्विलिब्रियम नाही. आपल्याकडे दोनच इक्विलिब्रियम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल अँड ट्रान्सलेशनल. सो इथे पण इथे जर पाहिलं, आता लॅमीज थेरम काय आहे, व्हॉट इज दॅट लॅमीज थेरम? इथं मी शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज करतो. सो दॅट इज हियर. और मैं यहां पे क्या करतो बेटा, शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज करके, शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज करून, यहां पे देख लो, यहां पे शिफ्टिंग प्रॉपर्टी, या वेक्टरला मी इकडे घेऊन गेलो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर ए. बेटा ठीक से देख ले, हा व्हेक्टर ए. इथे जर पाहिलं तर यहां पे देख लो बेटा, यहां पे हे कोण आहे बेटा? व्हेक्टर बी. ओके, आणि ह्या सीला इकडे उचलून घेतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर सी. सो लुक ॲट हियर बेटा. सो ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर सी. हा कोण झाला? व्हेक्टर सी. नाही, ये डायरेक्शन अशी आहे. ओके, तो ये इथे जर पाहिलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर. हा आहे व्हेक्टर सी.
सो देख लो बेटा, सिंपल है, याची डायरेक्शन सेम है, याची डायरेक्शन त्याची सेम, याला शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणूया। आता हे जर बघितलं तर यांची लाइन ऑफ ऍक्शन सेम है, म्हणजे त्यांचा टेल सेम है, दैट इज कॉल्ड एज द कॉन्करंट फोर्सेस किंवा कॉन्करंट वेक्टर। ओके बेटा, दैट इज द कॉन्करंट वेक्टर। हा जो वेक्टर ए आहे याच्या बॅक साइडला, याच्या बॅक साइडला हा जो अँगल आहे दैट इज कॉल्ड एज द अल्फा। ठीक है, परत आपण घेऊया हा बीट, सो बी आहे त्याच्या बॅक साइडला हा जो अँगल आहे सो दैट इज कॉल्ड एज द बीटा। ओके, सो दैट इज द इम्पॉर्टंट। आणि इथे जर पाहिलं तो दैट इज द इम्पॉर्टंट, आणि ते म्हणजेच हा जो वेक्टर आहे याच्या बॅक साइडला हा जो पाहिला तो दैट इज कॉल्ड एज द गॅमा। आणि इथे एक फॉर्म्युला तयार होतो, अँड व्हॉट इज दैट फॉर्म्युला, ए अपॉन साइन अल्फा ओके इज इक्वल टू बी अपॉन, सो दैट इज हियर बी इज देअर, बी अपॉन साइन बीटा इज इक्वल टू सी अपॉन साइन गॅमा। सो दैट इज द फॉर्म्युला दैट इज हेल्पफुल इन द इक्विलिब्रियम। आपल्याला पुढचा एक टॉपिक आहे दैट इज द इक्विलिब्रियम, किंवा आपण असं म्हणूया की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तिथे आपल्याला लॅमिस थेरम मोस्ट ऑफ टाइम यूज करायचा आहे। ओके, सो कीप इट इन माइंड, लॅमिस थेरम इज ॲप्लिकेबल। लॅमिस थेरममध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट मिळाला, दॅट एक्स्ट्रा पॉईंट इज नथिंग बट इफ द नंबर ऑफ वेक्टर गिव्ज द क्लोज्ड स्ट्रक्चर इन द सेम सिक्वेन्स देन देअर ॲडिशन इज इक्वल टू झिरो वेक्टर। आणि मग लॅमिस थेरम इज ॲप्लिकेबल फॉर द कॉन्करंट वेक्टर, सो दॅट इज हियर। आणि त्यावेळेस आपण जर पाहिलं सो अल्फा बीटा आणि गॅमा हे तीन अँगल आहे, सो ए बाय साईन अल्फा इज इक्वल टू बी बाय साईन बीटा प्लस इक्वल टू सी अपॉन साईन गॅमा। इसका ज्यादा यूज मोस्ट ऑफ टाइम मी तुम्हाला सांगतो की व्हेक्टरमध्ये अशा काही कन्सेप्ट आहेत की त्या कन्सेप्टचं डायरेक्ट व्हेक्टरमध्ये क्वेश्चन्स येत नाहीत, पण त्याचा हेल्प करून बाकीचे क्वेश्चन सॉल्व होतात बाकीच्या टॉपिकचे। सो दॅट इज द इम्पॉर्टंट, ये मैंने पहिले दिन ही आपको बता दिया है। ठीक आहे ना बेटा, तो इसको हम क्या बोलेंगे, दैट इज द लॅमिस थेरम, ये आपको मैंने बता दिया। आणि अजून एक छोटासा पॉइंट आहे, सो दॅट इज कॉल्ड as the law of polygon। आता हा लॉ ऑफ पॉलिगॉन पण एवढा इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून हा मी लास्टला घेतला, सो प्लीज नोट दॅट पॉइंट। लॉ ऑफ पॉलिगॉन पॉलिगॉन क्या स्कूल में पढ़ा है बेटा, पॉलिगॉन सो दॅट इज ए ट्रायंगल वगैरे ट्रिग्नॉमेट्रिक शेप्समध्ये घेतलं तर आपण लॉ ऑफ पॉलिगॉन म्हणजे त्याला भरपूर साईड आहेत, सो दॅट इज कॉल्ड एज द मोर दॅन थ्री, थ्री असेल तर ट्रायंगल असेल, फोर असेल तर क्वाड्रिलॅटरल, पेंटागॉन, हेक्झागॉन असे आपण नावं घेतो। लॉ ऑफ पॉलिगॉन हा कशासाठी वापरायचा, सो इट इज यूजफुल, इट इज यूज्ड फॉर ॲडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर्स म्हणजे दोनपेक्षा जास्त। आपण ट्रायंगल लॉ यूज केला होता, ट्रायंगल लॉ किंवा पॅरलेलोग्राम लॉ, दॅट लॉ इज हेल्पफुल फॉर द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ ओनली टू वेक्टर्स। दोनपेक्षा जास्त वेक्टर जर आले तर त्यावेळेस आपण काय यूज करायचं, लॉ ऑफ पॉलिगॉन। सो दॅट इज द इम्पॉर्टंट, तो आपको यहां पे समझ में आना चाहिए। इट इज यूज्ड फॉर द ॲडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर। नंबर ऑफ वेक्टर म्हणजे किती नंबर सर, दोनपेक्षा जास्त। दोन वेक्टरचे ॲडिशन करायचे, सबट्रॅक्शन करायचे, बिंदास क्या यूज करेंगे हम, ट्रायंगल लॉ और पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अँड वेक्टर सबट्रॅक्शन। सो वी हॅव गिवन हियर द नंबर ऑफ वेक्टर्स, आपल्याला इथे एक हा एक वेक्टर दिला, सो ये एक वेक्टर दिया है अपने को, वी हॅव गिवन दॅट इज वेक्टर, परत असा एक वेक्टर दिला आहे आणि परत असा एक वेक्टर दिला आहे। ठीक आहे बेटा, इसको हम यहाँ पे देखा जाए तो इसको बोलेंगे वेक्टर ए। ओके, इथे जर पाहिला आपण तो यहाँ पे देखा जाए, एवढे घेऊया जास्त होतील हे, चलो इसको हटा दिया, हा घेऊया वेक्टर ए, सो दॅट इज अ वेक्टर बी, हा आहे वेक्टर सी आणि हा आहे वेक्टर डी। बेटा कितने वेक्टर दिए कुल मिला के, चार वेक्टर दिलेत। ओके, वी हॅव गिवन दॅट फोर वेक्टर आणि यांचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे। अभी हम इसकी ॲडिशन कैसे करेंगे बेटा, देख लो, इथे ट्रायंगल लॉ यूज करू शकत नाही, व्हाय, बिकॉज दॅट इज रिक्वायर्ड ओनली टू वेक्टर अँड वी हॅव गिवन दॅट फोर वेक्टर। मग मी काय करणार आहे, इथे शिफ्टिंग प्रॉपर्टीचा यूज करतो, क्या करने वाला हूँ बेटा मैं, आई विल यूज दैट शिफ्टिंग प्रॉपर्टी। व्हाट इज दैट शिफ्टिंग प्रॉपर्टी, ये शिफ्टिंग प्रॉपर्टी होती क्या है, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मी इथे जर पाहिलं तो यहाँ पे देख लो दैट इज द वेक्टर ए, हाँ या ना बेटा, हाँ, सो दैट इज कॉल्ड वेक्टर ए। परत हा वेक्टर बी, हा वेक्टर बी, सो दैट इज हियर, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे थोड़ा सा मैं नीचे निकलता हूँ, सो हा कौन है बेटा, वेक्टर ए, सो दॅट इज कॉल्ड ॲज वेक्टर क्या है बेटा, बी, सो दॅट इज अ वेक्टर बी। इथे जर पाहिलं आपण सो दॅट बिकम दॅट वेक्टर, इसको हम क्या बोलेंगे, वेक्टर सी।
ओके दैट वेक्टर सी आणि इथून इकडे जर पाहिलं आपण सो दैट इज कॉल्ड एज द वेक्टर डी. ओके कोई बोलेगा सर और एक वेक्टर ले लो ना, ठीक है अजून एक वेक्टर घेऊया वाटलं तर, आपल्याला ज्यादा से ज्यादा वेक्टर हो जाए इसके लिए आपल्याला समजण्यासाठी, आणि हा एक घेतो मी दैट इज कॉल्ड एज द वेक्टर ई. सो तर मग मी इथे जर पाहिलं बेटा तो यहाँ पे देख लो, ये मैंने यहाँ पे ले लिया सो दैट इज हियर, हा घेतलाय मी सो दैट इज कॉल्ड एज द वेक्टर डी. आणि परत एक शिफ्टिंग प्रॉपर्टी आणि त्याने मी हा एक इथे वेक्टर घेतला सो दैट इज हियर. ये जो मैंने यहाँ पे वेक्टर लिया है दैट इज अ वेक्टर, ये थोड़ा लंबा वेक्टर है आणि हा आहे वेक्टर ई. ओके बेटा यांना मी असं जोडलंय शिफ्टिंग प्रॉपर्टीचा यूज करून, या वेक्टरला मी कसं जोडलंय इन द सेम सिक्वेन्स, हे सेम सिक्वेन्स बोले तो पहिले के हेड में दुसरे का टेल, दुसरे के हेड में तिसरे का टेल, तिसरे के हेड में चौथे का टेल, चौथे के हेड में पाचवे का टेल, कितने वेक्टर है वी हैव गिवन दैट फाइव वेक्टर. टू वेक्टर किंवा मोर दॅन टू याचा मतलब फरक आहे, टू दैट इज फॉर ट्रायंगल अँड पॅरलेलोग्राम लॉ अँड मोर दॅन टू दॅट इज फॉर द पॉलीगॉन लॉ. ठीक है तर हे झाले, आता यांचा रिझल्टंट काढायचा आहे. रिझल्टंट कैसे निकालेंगे सो देख लो बेटा, कभी भी रिझल्टंट कैसे निकालेंगे, पहिल्याच्या टेलपासून आपण ट्रायंगल लॉ में क्या करते बेटा, ट्रायंगल लॉ मध्ये पहिल्याच्या टेलमधून दुसऱ्याच्या हेडमध्ये रिझल्टंट असतो. इथे काय करायचं तेच सगळं आहे, फक्त दुसरा काढायचा आणि शेवटचा वर्ड वापरायचा, दॅट इज अ पहिल्याच्या टेलमधून शेवटच्याच्या हेडमध्ये. सो ये पहिले का टेल है आणि शेवटच्याचं हेड आहे तो ये निकाल दिया मैंने. सो इसको हम यहाँ पे बोलेंगे दैट इज कॉल्ड एज द रिजल्टेंट वेक्टर, इसको हम यहाँ पे क्या बोलेंगे रिजल्टेंट वेक्टर, दैट रिजल्टेंट वेक्टर डिनोटेड बाय वेक्टर आर, याला अपन काय म्हणायचं वेक्टर आर. आणि या वेळेस अपन जर पाहिलं तर इसका स्टेटमेंट क्या बनेगा, सो दैट स्टेटमेंट इज हियर वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी प्लस वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर आर. कितने वेक्टर दिया है वी हैव गिवन दैट इज द फोर फाइव वेक्टर्स, ये त्याचा स्टेटमेंट है. सो व्हाट इज दैट लॉ ऑफ पॉलीगॉन, लॉ ऑफ पॉलीगॉन इज यूज्ड फॉर द वेक्टर एडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर, इट मस्ट बी मोर दैन टू. सो अरेंज द गिवन वेक्टर इन सच अ वे दैट दे प्रोड्यूस द सेम सिक्वेंस एंड द रिझल्टंट इज ड्रॉन फ्रॉम द टेल ऑफ फर्स्ट वेक्टर टू द हेड ऑफ लास्ट वेक्टर, दॅट टाइम वी गेट द ॲडिशन ऑफ दॅट ऑल वेक्टर इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर, दॅट इज अ लॉ ऑफ पॉलीगॉन अँड दॅट लॉ वी हॅव टू प्रूव्ह दॅट. सो दॅट्स वाय वी विल टेक द प्रूफ, आपण त्याचं प्रूफ घेऊया. आणि याचं प्रूफ घेताना आपल्याला ट्रायंगल लॉचा यूज करायचा आहे, वी हॅव टू यूज दॅट ट्रायंगल लॉ. सो चलो मी इसको हटाता हूँ, सो दॅट इज हियर मी याला हटवतो आणि याचं प्रूफ घेतो, दॅट प्रूफ इज हियर व्हेरी इम्पॉर्टंट, तो मैंने यहाँ पे लेता हूँ मैं, सो दॅट इज कॉल्ड ॲज द प्रूफ. सो याचं मी काय घेतो बेटा प्रूफ घेतो आहे. आता प्रूफ घेताना इथे मी काय करतो आहे बघ, लुक ॲट हियर बेटा, यहाँ पे मैं एक यहाँ पे देख लो, इथे टोटल कितने वेक्टर आहे बेटा, पाच प्लस रिझल्टंट एक सहा. आता मी इथे ट्रायंगलचा यूज करतो, देख लो बेटा वेक्टर ए अँड वेक्टर बी आर इन सेम सिक्वेन्स आणि मी इथे एक रिझल्टंट काढतो, सो दॅट इज हियर. आणि या रिझल्टंटला मी काय म्हणतो वेक्टर आर वन. व्हॉट इज दॅट बेटा, हा रिझल्टंट आहे, वेक्टर आर वन इज अ रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. आणि इथे तयार काय झाला बेटा ट्रायंगल, ह्या वेक्टर ए अँड बी यांची सिक्वेन्स सेम आहे आणि त्यांच्या अपोजिट सिक्वेन्समध्ये कोणे रेझिस्टन्स आहे तो या आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. म्हणजे मी इथे जर पाहिलं तर आपल्याला पहिल्या कंडिशन्समध्ये आपल्याला काय मिळणार आहे, सो अपने को यहाँ पे क्या मिलेगा देख लो बेटा, तर मग मी इथे लिहू शकतो की वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर वन. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट, कारण दॅट इज आवर फर्स्ट ट्रायंगल, सो दॅट इज द फर्स्ट ट्रायंगल. या दोघांची ॲडिशन करून हा रिझल्टंट आला, आया की नाही आया, आया बेटा, तो दोनों की ॲडिशन आणि हा वेक्टर आर वन. अभी हम क्या करेंगे, यहाँ पे देख लो गोर्स है, अभी मैं क्या करने वाला हूँ, सो दैट इज हियर अजून एक ट्रायंगल लॉ घेतो आणि इथे एक रिझल्टंट काढतो. लुक ॲट हियर बेटा, दॅट रिझल्टंट इज हियर आणि याला म्हणूया वेक्टर आर टू. आर यू गेटिंग माय पॉइंट बेटा, दॅट इज अ वेक्टर आर टू. यहाँ पे देख लो बेटा, गौर से देख लो, अगर आपके पास थिंकिंग है, सोच है, सो दॅट इज द आवर ट्रायंगल नंबर सेकंड. आणि ह्या ट्रायंगल नंबर सेकंडमध्ये एक कोण आहे वेक्टर आर वन, दुसरा कोण आहे वेक्टर सी आणि तिसरा कोण आहे वेक्टर आर टू. याच्यामध्ये सेम सिक्वेन्समध्ये कोण आहेत बेटा, वेक्टर आर वन अँड वेक्टर सी. तर वेक्टर आर वन आणि वेक्टर सी यांचा रिझल्टंट कोण आहे, वेक्टर आर टू. आर यू गेटिंग माय पॉइंट, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो मैं यहाँ पे कैसे लिखूंगा देख लो बेटा, तो मैं ऐसे लिखूंगा, किसी को ऐतराज़ है, पहला वेक्टर कौन है दैट इज कॉल्ड एज द वेक्टर आर वन. ओके बेटा, दूसरा वेक्टर कौन है वेक्टर सी इज इक्वल टू, तीसरा वेक्टर कौन है बेटा दैट इज कॉल्ड एज द रिझल्टंट आणि तो कौन है वेक्टर आर टू. आर यू गेटिंग माय पॉइंट.
आता इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो, थोड़ा सा दिमाग लगाएंगे। आपल्याला माहिती आहे बेटा आर वन की वैल्यू कितनी है, वेक्टर आर वन की वैल्यू किती है, चलो बताइए मेरे को। सो दैट इज अ वेक्टर ए प्लस वेक्टर बी, हाँ या ना बोल तू? हाँ हाँ सर, बरोबर है। तर इथे बघ बेटा, मी यांना इथे घेतोय, काय करतोय मी, हा बघ वेक्टर ए प्लस हा काय घेतोय वेक्टर बी प्लस हा काय घेतोय वेक्टर सी इज इक्वल टू काय मिळालं, वेक्टर आर टू, याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड, याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर सेकंड। आता आपण पुढे जाऊया, काय करूया, यहाँ पे देख लो बेटा, सिंपल सी बात है, मैं और एक यहाँ पे देखा जाए तो मी इथे अजून एक रिझल्टंट काढतो आणि याला म्हणतो मी वेक्टर आर थ्री, आणि यहाँ पे और एक ट्रायंगल तयार हो गया, छोटा सा ट्रायंगल तयार हो गया, इस ट्रायंगल को क्या बोलूंगा मैं, दैट इज अ थ्री। आता इथे जर बघ या ट्रायंगल थ्री मध्ये कोण कोणते साइड वेक्टर आहेत, दैट इज आर टू वेक्टर डी अँड आर थ्री, याच्यामध्ये वेक्टर आर टू अँड वेक्टर डी आर इन सेम सिक्वेन्स आणि त्यांच्या अपोजिटमध्ये कोण आहे, वेक्टर आर थ्री। व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉईंट, वेक्टर आर टू आणि वेक्टर डीचा वेक्टर आर थ्री हा कोण आहे, रिझल्टंट आहे बाय ट्रायंगल लॉ। तो यहाँ पे देख लो, तो हम ऐसे लिख सकते हैं, किसी को प्रॉब्लम है बेटा, क्या लिखूंगा मैं यहाँ पे देख लो, दैट इज कॉल्ड एज द वेक्टर वेक्टर आर टू प्लस क्या लिखूंगा मैं, वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर आर थ्री, हाँ या ना बोल तू? हाँ। मग इथे जर पाहिलं आपण तो देख लो बेटा, यहाँ पे देख लो वेक्टर आर टू है, वेक्टर आर टू की वैल्यू तो अपने को मालूम है कितनी है, चलो बताइए, कोई बताएगा, दिख रही है सामने, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर काय येईल रे बेटा, सी। ओके, मग आपण यांना जर व्यवस्थित इथे लिहिलं तर काय येईल रे बेटा, यहाँ पे देख लो, सो दैट बिकम द वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस हा कोण आहे, वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर आर थ्री, हा या ना बोल तू? हा। सो दॅट इज द इक्वेशन नंबर थर्ड। आणि इथे परत आपल्याला एक चौथा ट्रायंगल मिळाला, दॅट इज नंबर ट्रायंगल नंबर फोर, आणि ह्या ट्रायंगल नंबर फोरच्या साईड कोणकोणत्या आहेत, दॅट साईड्स आर हियर, आणि त्या साईड कोणत्या आहेत, आर थ्री वेक्टर वेक्टर ई आणि वेक्टर आर। मग याच्यामध्ये वेक्टर आर थ्री, हा बघ वेक्टर आर थ्री आणि वेक्टर ई आर इन सिक्वेन्स, सो त्यांची सिक्वेन्स आहे आणि हा त्यांचा रिझल्टंट आहे। तर मग इथे परत ट्रायंगल लॉ लावतो, काय येईल, चलो बताइए मेरे को, क्या आएगा बेटा, यहाँ पे देख लो, मैं ऐसे लिखता हूँ, किसी को प्रॉब्लम है, वेक्टर आर थ्री प्लस वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर, सो वेक्टर आर थ्री प्लस, यहाँ पे गलती हो गई, वेक्टर आर थ्री प्लस वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर आर, हाँ या ना बोल तू? हाँ। लेकिन अपने को मालूम है, काय माहिती आपल्याला, वेक्टर आर थ्री की वैल्यू कितनी है, वेक्टर आर थ्री की वैल्यू कितनी है, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी। ओके, तो यहाँ पे देख लो, सो दैट इज हियर। तर मग इथे काय येईल, चलो मान लिया, यहाँ पे क्या लेता हूँ मैं, वेक्टर ए प्लस इथे काय घेतो बेटा, वेक्टर बी प्लस यहाँ पे क्या लिखूंगा, वेक्टर सी प्लस इथे काय घेतो, वेक्टर डी प्लस यहाँ पे देख लो बेटा क्या आएगा, वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर आर। आर यू गेटिंग माय पॉइंट? तो यहाँ पे देख लो बेटा, दैट एंड दैट हेज ते आहे, तेच हे, दैट इज हियर। सो इसका मतलब वी प्रूव दैट कि हा कोण आहे बेटा, लॉ ऑफ पॉलीगॉन। तो लॉ ऑफ पॉलीगॉन मध्ये काय आहे, लॉ ऑफ पॉलीगॉन इज नथिंग बट द सम ऑफ द ऑल द साइड्स ऑफ द पॉलीगॉन, ओके, इन द सिक्वेन्स इज इक्वल टू द रिझल्टंट विच आर इन अपोजिट सिक्वेन्स, ओके, हे आपल्याला कळालं पाहिजे। आणि इथे लॉ ऑफ पॉलीगॉनमध्ये जर पाहिलं आपण तर किती वेक्टर पाहिजे, दॅट इज नथिंग बट मोर दॅन दॅट टू, आणि टू वेक्टर असेल तर मग आपण काय वापरणार, ट्रायंगल लॉ किंवा पॅरलेलोग्राम लॉ। आणि त्याचं प्रूव करण्यासाठी आपण पॉलीगॉनमध्ये यूज कुणाचा केला बेटा, ट्रायंगल लॉचा। तो यहाँ पे देख लो अपने को चार ट्रायंगल आहे, कभी दो ट्रायंगल आएंगे, कभी तीन आएंगे, कभी चार आएंगे, कभी पाँच आएंगे, कभी दस आएंगे, अँड दॅट इज द अँसर। म्हणजेच काय होईल, जेवढे त्या ट्रायंगल लॉमध्ये पॉलीगॉनमध्ये बघा, पॉलीगॉनमध्ये सगळे व्हेक्टर सिक्वेन्समध्ये फक्त एक व्हेक्टर अपोजिट सिक्वेन्समध्ये, जो अपोजिट सिक्वेन्समध्ये तो आहे रिझल्टंट, आणि जे सेम सिक्वेन्समध्ये त्यांची सम म्हणजे त्यांची ॲडिशन इज इक्वल टू दॅट लास्ट अपोजिट सिक्वेन्समधला व्हेक्टर। तो ठीक है बेटा, तो ये आपको बहुत अच्छे से समझ में आना चाहिए। तो मैं अभी बोल सकता हूँ कि मोस्ट ऑफ आपल्या टॉपिक के सगळे पॉइंट झालेले आहेत, लिटल बिट नेक्स्ट च्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस घेंगे लेंगे आणि त्याच्यानंतर वी विल टर्न टुवर्ड द सेकंड टॉपिक अवर सिलेबस। ठीक है, सो आज के लिए इतना ही काफी है, सो पैक अप।